सगळं सामान रेडी झालेलं आहे. तिथे मी असं लावलं आहे, इथे कपडे आहेत, हे सगळं, ह्या तीन पिशव्या मी घेऊन जाणार आहे, हे हेल्मेट, सॉक्स, इथे पण हे पूर्ण पॅक केलं आहे मी. आणि आज मी मुंबईवरून किल्लारीला निघणार आहे. मोस्टली पुण्या पुण्याला किल्लारीला जाण्याचा प्रयत्न करेल, इथे पण काहीच नाही आहे. हाय, गुड मॉर्निंग. आताचे वाजले आहेत 8 आणि आता मला फक्त सामान तिथे बांधायचं आहे गाडीवरती आणि निघायचं आहे. मोस्टली बहुतेक 12 वाजेपर्यंत तरी मी पुण्याला पोहोचलं पाहिजे. जर 12 पुण्याला पोहोचेल तर मग मी सरळ किल्लारीला निघून जाईल, सचिनकडे जाणार नाही. आणि जर मला लेट झालं, गाडीचा काही इश्यू झाला, तर मग पक्का गाडी कुठे तरी टाकून म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये वगैरे गावाला निघून जाईल. भेटू नंतर, बाय बाय. हा कचरा, ही बॅग गळ्यात. बाय बाय. याचं गाडी लिहायचं नाही आहे, बॅग बांधलेली आहे. हा पुण्यापर्यंत जायचंय आणि पुण्यावरतून गाडी ट्रॅव्हल्समध्ये टाकून घेऊन जाईल, कारण इथून ट्रॅव्हल्स नाही आहेत. चालेल, संभाळून राहा. मागे मला सीटला, तिकडे आपलं घर आहे, इथे संगतायचं क्लिनिक आहे, बदलापूर पाइपलाइन रोड लागलेला आहे, बदलापूर पोहोचलेलो आहे. आता बदलापूर क्रॉस करतोय आणि नेरळला पोहोचेल थोड्या वेळानंतर. बदलापूरच्या पुढे पोहोचलेलो आहे. सकाळी 8:30 निघालेलो मी घरामधून, पेट्रोल टाकी फुल केली आहे आणि मी पुण्याला गेल्यावरच स्टॉप घेणार आहे. म्हणजे मध्ये 10 मिनिटाचा ब्रेक येईल गाडी थंड होण्यासाठी. आणि तुम्ही जे बघू शकता तिकडे, तो ढग कसलं भारी दिसत आहे, जाम भारी दिसत आहे. वातावरण जे आहे ना, नेरूळला पोहोचलेलो आहे आणि हा हायवे आहे. कसं दिसते हे हेल्मेट आहे, ही बॅग आहे.
हा लोणावळ्याचा ब्रिज आहे. समोर दिसतंय तुम्हाला घाट. आणि मी मस्त ॲपल खातो. 10 मिनिटाचा ब्रेक घेतलाय मी आता. इकडे बघू शकता मे बी मला त्या तिकडे पलीकडे जायचं. इकडे फोटोशूट करतात, इथे पण फोटोशूट करतात. जायचं